भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील जिल्हा परिषद तथा कनिष्ठ महाविद्यालय आसगाव येथे जवळपास 900 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यामध्ये बाहेर गावावरून येणारे जवळपास 400 विद्यार्थी आहेत। वेळेवर बस सुविधा मिळत नसल्याने त्यांना शाळेत येण्यासाठी उशीर होतो, त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होते। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता सकाळी 10:30 पूर्वी आणि सायंकाळी 4:45 नंतर येणाऱ्या जाणाऱ्यांकरिता पवनी ते डोकेसरांनी या मार्गाची बसची फेरी वाढवून देण्यात यावी अशी मागणी पवनी आगार प्रमुख यांच्याकडे पंचायत समिती सदस्य शेखर पडवळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे। याप्रसंगी आसगाव ग्रामपंचायतच्या सरपंच निशाताई कोरे, जिल्हा परिषद शाळा आसगाव येथील मुख्याध्यापक कापगते यांच्यासह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते। एमसीएन न्यूज मराठी करिता मनोज चिजघरे, भंडारा, गोंदिया, जिल्हा प्रतिनिधी।